आपल्या वेडिंग मध्ये घरात कोणी गॅस गिझर युज करत का? गॅस गिझर वगैरे नाहीये ना कोणाच्या? नाही ना गॅस गिझर मी तर बोलून वापरूच नका. एक इन्सिडेंट झालाय त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही गॅस गिझर चालू करता आणि आपण आतमध्ये आंघोळ करायला जातो, आपण अख्खं बाथरूम बंद करून घेतो. आणि जर ते प्रॉपर कंपशन नसेल झालं ना त्या गॅस गिझरचं आणि फायरचं, तर तिथे एक गॅस तयार होतो आणि तो गॅस इनिलेशन झाल्यामुळे पण लोक बेशुद्ध पडून पडलेले आहेत असे पण 2-3 कॉल आम्ही केलेले आहेत. असेल गॅस गिझर तुम्हाला वाटतंय का मला आंघोळ करण्यासाठी 2 बालट्यांची गरज लागते, पहिले 2 बालट्या भरून घ्या त्याच्यानंतर आंघोळ करायला जातो. तुम्ही ते पाणी पण चालू ठेवलं आणि आंघोळ करायला जातं, एक चांगला इन्सिडेंट. मला 2 कॉल असे केलेले आहेत का महिला गेली आंघोळीला, तिला नेहमी 10 मिनिटं लागतात बाहेर निघायला, 20 मिनिटं झाले म्हणून तो बाहेर येत नाही, म्हणून नवरा गेला बघायला का बाबा काय झालं, दरवाजा डोका बाहेर येत नाही, दरवाजा तोडला असता ते चक्करून पडलेल्या होत्या. तर अशा पण घटना आपण बघितल्या. कारण की आपण काय करतो आंघोळ करताना पूर्ण कन्फाईन करून आंघोळ करतो आणि मध्ये ते आपल्याला सफोकेशन होतं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची वेडिंग पण सुरक्षित राहील, तुमचा परिवार पण सुरक्षित राहील आणि तुमची जे तुमचं संकुलन आहे ते व्यवस्थित सुरू.